एकीकडे शेतकऱ्यांना नागवलं जात आहे आणि दुसरीकडे वारकऱ्यांना जेरबंद केलं जात आहे। जे मोगलांना जमलं नाही, जे निजामाला जमलं नाही, जे इंग्रजांना जमलं नाही, ते महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने करून दाखवलं। खुन्यांना अटक नाही, बलात्कारांना अटक नाही। औरंगाबाद मध्ये बलात्कार केलेला उजळ माथ्याने फिरतो, पण तो एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याला अटक नाही। अटक कोणाला? वारकऱ्यांना अटक। काय मर्दुमकी या सरकारची, वारकऱ्यांना अटक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे काय मागणी होती त्यांची? त्यांची मागणी होती की 50 पेक्षा कमी लोकांमध्ये आम्ही वारी त्या ठिकाणी करतो, आम्ही अर्धी वारी करतो, केवळ परंपरा जपायची आहे। आम्हालाही समजतं कोविड आहे, पण अध्यक्ष महोदय, बंडातात्या कराडकरांना या ठिकाणी अटक करण्यात आली, त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवण्यात आलं। खरं म्हणजे आजही अनेक वारकरी नेते आणि अनेक संत हे पोलिसांच्या पहाऱ्यात आहे, जणू काही ते दरोडेखोर आहेत, अशा प्रकारे पोलिसांचा पहारा त्यांच्याकरता ठेवला आहे। आणि म्हणून संत जनाबाई एका अभंगात दादा म्हणतात, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला। ही अवस्था आज या ठिकाणी आहे।